ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिरूर तालुक्यात अनेक गावांमध्ये आज देखील अनेक ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे अत्यंत सुस्थितीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्या त्या गावचे ग्रामस्थ जरी अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहत असले तरी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने पूर्वजांनी निर्माण केलेला हा मंदिर रूपी ऐतिहासिक ठेवा सुरक्षित राहण्यासाठी आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने एक आदर्श पर्यटन स्थळ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होते. अशा ऐतिहासिक वास्तूंपैकीच शिरूर तालुक्यातील कवठेमाई या गावाजवळून जाणाऱ्या घोड नदी तीरावर आज सुमारे 1500 वर्षापूर्वींची तीन ऐतिहासिक दगडी मंदिरे त्या काळातील वास्तुकलेचा आदर्श नमुना म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. फत्तेश्वर शंभू महादेव आणि विठ्ठल रखुमाई अशी पांडवकालीन तीन हेमाडपंथी मंदिरे कवठेमाई गावच्या उत्तरेकडील 3 किलोमीटर अंतरावरून वाहणाऱ्या घोड नदीच्या किनारी आणि निसर्गरम्य परिसरामध्ये आहेत. फत्तेश्वर मंदिराच्या कळसाकडील भागाच्या जीर्णोद्धार प्रसंगी ग्रामस्थांना मिळालेल्या ताम्र कळसावर शके 475 अशी अक्षरे कोरली आहेत. जवळच असणारा विठ्ठल रखुमाई मंदिराला संरक्षण भिंत बांधण्यासाठी पाया घेत असताना ग्रामस्थांना श्री विठ्ठलाची त्या काळातील सुवक आणि आकर्षक मूर्ती देखील सापडली आहे. कवठेमळा या मुख्य रस्त्यावरून मंदिराकडे जाण्यासाठी असणारा रस्ता हा अतिशय अरुंद आणि कच्चा आहे, त्यामुळे त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे. 1500 वर्षांपूर्वीची मंदिरे हजारो वर्षांपासून ऊन वारा पावसामध्ये सुद्धा आजही सुस्थितीमध्ये आहेत. तरी मंदिराच्या बाह्य भागातील अनेक दगडांची झीज झाली आहे. घोड नदी किनारी असणाऱ्या या ऐतिहासिक मंदिरांना भेटी देण्यासाठी श्रावणी सोमवार महाशिवरात्र या काळामध्ये मोठी गर्दी होते. एरवीही अनेक भाविक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये असणाऱ्या या मंदिराचा पुरातन ठेवा जतन ठेवण्याकामी आणि परिसर सुशोभित होण्याकामी शासनाच्या पुरातत्व विभागाने या परिसराकडे प्राधान्याने लक्ष दिले आणि या परिसराचा सर्वांगीण विकास केला तर हे एक सुंदर असे निसर्गरम्य पर्यटन स्थळ नक्कीच निर्माण होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. आम्हाला आमचे पूर्वज सांगतात की हे मंदिर कमीत कमी 1500 वर्षापूर्वीचं मंदिर असणार आहे. माझ्याजवळ जे कळश आहे याच्यावर इ.स. 475 लिहिलेलं आहे, त्या हिशोबाप्रमाणे हे मंदिर 1500 वर्षाचं बनू शकत आहे. इथं शासनाची मदत नाही किंवा हे ऐतिहासिक मंदिर असून पूर्वजन सांगतात की पूर्वी इथं गावठाण किंवा कवठे गाव होत आणि आता ह्या मंदिराकडे कोणीही लक्ष देऊ शकत नाही, दुर्लक्ष करता. हे ऐतिहासिक मंदिर आहे. तुम्हाला काय वाटतं शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने मदत केली पाहिजे ना मंदिराची. ऐतिहासिक मंदिर असल्यामुळे नदीकाठी मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर, पूर्वजन म्हणतात की पांडवकालीन मंदिर आहे, याची सुधारणा करता यावं. आम्हाला तालुक्यातल्या कवठेमाई परिसरातील घोड नदी तीरावर असणारं हे ऐतिहासिक फत्तेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्र आणि आषाढ आणि श्रावण या 2 महिन्यांमध्ये भाविकांची भरपूर गर्दी असते. हा जो घुमट पाहतोय आपण हा या महादेव मंदिराचा नंदीचा घुमट आहे. हे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी हा एक सुंदर असा दगडाचा नंदी आपण बघता. समोरच्या बाजूलाच जुन्या पिंडी आहेत आणि ह्या पिंडी सुद्धा ऐतिहासिक पिंडी आहेत. आपण पाहत आहोत हे मंदिर कुठल्याही प्रकारचे सिमेंट किंवा कुठलीही वस्तू न वापरता पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं हे मंदिर आजही सुमारे 1450 वर्षानंतरही अत्यंत सुस्थितीत आहे. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य, या मंदिराला वापरण्यात आलेला दगड हा चिरकाल टिकावा या हेतूनेच या मंदिराची निर्मिती करणाऱ्या कारागिरांनी किंवा त्या काळातील राजांनी या मंदिराची निर्मिती केलेली आहे. अतिशय सुंदर असा दगड या मंदिरासाठी वापरण्यात आलेला आहे. मंदिर अतिशय प्रशस्त आहे, नदी किनारी आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाने या मंदिराच्या जीर्णोद्धार कामी हा ही वास्तू हे शिल्प जतन ठेवण्याकामी प्राधान्य लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. सुभाष शेटे सह देवकीनंदन शेटे,
सी 24 तास शिरूर।